कॉमर्स मध्ये एसएससी व्हायचे आहे तर आजच जॉईन करा देवळा तालुक्यातील नंबर वन क्लासेस सुरंशी कॉमर्स क्लासेस। 11वी ते टीवाय बीकॉम पर्यंत सर्व रेग्युलर बॅचेस साठी, दुसऱ्या सत्रासाठी ऑफलाइन सुरू। तर आजच आपला प्रवेश करून स्वतः अनुभव घ्या। विषय अकाउंट कॉस्टिंग मॅथ सेक्शन। देवळा मेंढ्या सांभाळण्यासाठी ठेवून घेतलेल्या अवघ्या 10 वर्षे बालकाला निर्दयपणे काठीने मारहाण करत शरीरावर चटके दिल्याचा संतापजनक प्रकार देवळा तालुक्यातील खरडे येथे घडला आहे। या अमानवीय घटनेने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे। सागर तुळशीराम डुकळे असे मारहाण करणाऱ्या नराधमाचे नाव असून त्याला देवळा पोलिसांनी अटक केली आहे। बालकांचे संरक्षण अधिनियम 2015 कलम 75 व भादवी कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मूळचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील लळिंगबारी येथील लखन बारको गाय कवाड या 10 वर्षे बालकाला सध्या देवळा तालुक्यातील खरडे येथे वास्तव्यास असणारा मेंढपाळ सागर बापू डुकळे याने अल्पवयीन बालक असल्याचे माहीत असतानाही स्वतःच्या फायद्यासाठी मेंढ्या सांभाळण्यासाठी ठेवून घेऊन मेंढ्या सांभाळत नाही, तसे सांगितलेले काम ऐकत नाही म्हणून 15 ते 20 दिवसापासून वेळोवेळी काठीने पाठीवर हातपायांवर मारहाण करून शरीरावर चटके देऊन दुखापत केली आहे। खरडे येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा देवळा तालुका अध्यक्ष बापू देवरे, पोलीस पाटील भरत जगताप, हेमराज कुंवर, मुन्ना जाधव, भाऊसाहेब मोरे, आबा जगताप आदींनी त्या पीडित बालकाची सुटका करून त्याला देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तसेच या अमानवीय घटनेबाबत देवळा पोलिसात बापू देवरे यांनी फिर्याद दिली असून देवळा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सागर डुकळे याला अटक केली आहे। त्या पीडित बालकाला नाशिकच्या हुंटवाडी रोड येथील बाल कल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले आहे। या लहान मुलाला कुरुतेने मारहाण दरामधाला कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून समाजात अशा घटना घडणार नाहीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबत देवळा पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मारतोंडकर, खंडेरा भवर, पोलीस कर्मचारी सुनील पवार करत आहेत। तुझं नाव काय आहे? लखन। लखन, तू कुठे आलो होता? इथं मेंढीनकडे। मेंढीनकडे कोणत्या गावाला? खरड्याला। खरड्याला ये, तुला ये काय झालेलं आहे अंगावरती? चटके ठेवलंय। चटके ठेवले का बर? काम आहे। कामाला ठेवलंय म्हणून चटके? कोणी दिले हे चटके? ते सागर। सागर कोण आहे ते सागर? तुला आणलं, तुला मेंढ्यान वाळण्यासाठी आणलेलं त्या सागरने? आणि अजून कोणी? ती बाईनी। तुला मारलं पण का त्यांनी? आणि तू इथं कधीपासून आलेला आहे? दिवाळीपासून। दिवाळीपासून आलेला आहे? आणि हे चटके सगळे मागे पुढे सगळे त्यांनीच ठेवले आहेत का? बरं, चा तुला जेवणाला वगैरे द्यायचे का ते? किती वेळा? एका टाइम। एकच टाइम? आणि मग कामाला लावायचे तुला? आणि काम नाही केलं तर मग हे चटके वगैरे असं मारायचे का तुला? कशाने मारत होते? काठीने। काठीने मारायचे? मग तू ये कस काय, मग तू तुला मारल्यावर तू इकडे निघून आला का? गावात पळून आला का तू? आणि मग तुला गावाच्या लोकांनी इकडे दवाखान्यात आणला का? अच्छा। देवळा तालुक्यातील खरडे येथे एका लहान बालकावर जवळपास 8 ते 10 वर्षीय बालकावर एक अमानुषपणे मारहाण करून अत्याचार करण्यात आलेला आहे। एक 8-10 वर्षीय बालक आपले धुळे जिल्ह्यातील लळिंग येथून खरडे येथे एका मेंढपाळाने त्याला मेंढ्या चारण्यासाठी आणलेल्या होत्या, परंतु त्या बालकाने जर काम केले नाही तर तेथील ज्या मेंढपाळाने त्याला आणलेलं होतं त्या मेंढपाळाने त्याला जबरदस्त अशी मारहाण करून अंगावर चटके दिलेले आहेत। जेव्हा ह्या बालकाला मारल्यानंतर तो खरडे गावाच्या दिशेने पळत आला, तेथील गावकरी प्रहारचे बापू देवरे आपल्यासोबत आहेत, त्यांनी त्याला तात्काळ देवळा ग्रामीण रुग्णात आणलेला आहे। आपण बापू देवरे आहेत, त्यांच्याकडून याबाबत सविस्तर माहिती घेऊया। देवरे साहेब, काय सांगाल या सदर घटनेबाबत?
या घटनेचे असे आहे का बाहेर गावचा लहान मुलगा आहे आणि त्याला त्या माणसाने अमानुषपणे अशी मारहाण केली, चटके ठेवले आणि तो मुलगा गावाच्या दिशेने पळत येत होता। ते आम्ही गावातल्या लोकांनी बघितल्यानंतर पोलीस पाटील होते गावाचे सगळे होते त्याला बोलवून आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला आणि तिथून इथे हॉस्पिटलला आणलं सिविलला आणि डॉक्टरांनी आता त्याचं चेकअप केलं, फोटो वगैरे काढले, त्याला आता सर्वी ट्रीटमेंट देणार आहे आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची प्रार संघटनेच्या वतीने आणि गावाच्या वतीने विनंती। अच्छा, आता या बालकावर उपचार करून त्याच्या त्याला पुढे त्याच्या आईच्या ताब्यात देणार आहात का काय? हा ना, त्याच्या आईला पण बोलवू, ते येतात कसं काय ट्रीटमेंट देतात किंवा कोण कोण आहे त्याला, आता त्याचं सविस्तर सर्व बघू, नाही तर मग अनाथ आश्रमात आपू त्याची चांगल्या प्रकारे व्यवस्था करू। खर्डेच्या गावकऱ्यांनी सकाळी एक बालक आणला होता उपचारासाठी, तर त्याच्यामध्ये त्या बालकाला भरपूर मल्टिपल असं ब्लंट ट्रॉमाज होते, भरपूरसे त्याला काठीनी मारहाण झालेली जवळपास 6-7 महिन्यापासून, नंतर पुन्हा अंगावर बघितलं तर त्याच्यावर असे चटके देण्यात आलेले तारीने आणि त्याच्यामुळे त्याची परिस्थिती थोडी गंभीर झालेली आहे। सगळे अंगावर सगळीकडे सूज वगैरे आलेली आहे, त्यानुसार आता आम्ही एक्सरे वगैरे करणार आहे, त्यानुसार पुढची ट्रीटमेंट प्लॅन करूया। आणि किती वर्षीय बालक आहे सर? तो अंदाजे 10-12 वर्षाचा आहे। आता त्याची प्रकृती ठीक आहे, परंतु त्याला जबर मारहाण झालेली। हां, आता बऱ्यापैकी ठीक आहे, पण अजून एक्सरेज नंतर बाकीचे पुढचे गोष्टी सांगता येईल मला प्रॉपरली। म्हणजे संपूर्ण शरीरावर त्याला चटके? हो, काहीच असा पार्ट सोडला नाही जिथे चटके वगैरे नाही, तारीने मोस्टली दिलेलं आहे त्याला असं आहे। त्यानुसार आम्ही आमची रिपोर्ट बनवूया, तसं तुम्हाला कळवतो। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।